राज्यसभेत कृषी विधेयक मांडताना विरोधी पक्षातल्या आठ खासदारांनी जोरदार गोंधळ घातला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांनी त्यांना निलंबित केलं आता तुम्ही पाहताय हाच तो गोंधळ आणि हेच ते गोंधळ घालणारे खासदार यात महाराष्ट्रातले काँग्रेसचे राजीव सातव तृणमूल काँग्रेसचे डेरिको ब्रायन डोलासेन आणि आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांचा समावेश आहे या खासदारांना निलंबित केल्यानंतर त्यांनी संसदेच्या प्रांगणातल्या गांधी पुतळ्यासमोर निलंबनाविरोधात धरणं आंदोलन आणि उपोषण सुरू केलंय निलंबन मागे घेत नाही तोवर या खासदारांनी हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय एकवीस सप्टेंबरची संपूर्ण रात्र या खासदारांनी गौतावर झोपून काढली यात महाराष्ट्रातले काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे देखील आहेत सातव यांनी निलंबनाचा सा निषेध करताना संसदेबाहेर गौतावर संपूर्ण रात्र झोपून काढली त्यांच्या या अनुभवाबद्दल त्यांनी एक ट्विटही केलंय मोदी सरकारचं शेतकऱ्यांविरोधी धोरण हे हुकुमशाही मानसिकतेचं लक्षण आहे याविरोधात आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असं सातव यांनी ट्विटमध्ये म्हटलंय खासदारांचं निलंबन झालं आणि राज्यसभेत गोंधळ सुरूच राहिला राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या निलंबनाचा निषेध करताना या खासदारांनी उपसभापतींना स्पर्शही केला नसताना त्यांना निलंबित कसं केलं गेलं असा सवाल उपस्थित केला आहे मात्र कोविड दरम्यानची नियमावली आणि राज्यसभेतलं असमर्थनीय वर्तन यावरून हे खासदार निलंबित करण्यात आलेत असं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय दरम्यान जोवर राज्यसभेत निलंबन मागे घेतलं जात नाही तोवर आंदोलन संपवणार नसल्याच्या मुद्द्यावर खासदार ठाम आहेत या खासदारांनी विधेयक रेटून नेल्याबद्दल उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांच्यावर कारवाईची मागणी केली होती मात्र हेच हरिवंश सिंग या खासदारांसाठी बावीस तारखेला सकाळी थेट चहा घेऊन संसदेच्या प्रांगणात पोहोचले त्यांनी प्रत्येक खासदाराला चहा देऊ केला पण तो प्रत्येकाने नाकारला उपसभापती हरिवंश सिंग हे किती कनवाळू आहेत असं ट्विट लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा सुरू झाली मात्र या खासदारांच्या आंदोलनामुळे उपसभापती हरिवंश यांनी त्यांना खूप वेदना झाल्याचं मत मांडलंय यासाठी एक दिवसांचं उपोषण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय त्यांच्यासोबत झालेल्या प्रसंगामुळे ते व्यथित झाल्याचं त्यांनी एका पत्राद्वारे म्हटलंय खासदारांच्या या निलंबन नाट्यावर राज्यसभेत का निर्णय होतोय याचीच आता सगळेजण वाट पाहतायत राज्यसभेत या प्रश्नावर बावीस तारखेच्या सकाळपासून चर्चाही सुरू आहे याबद्दलचे अधिक अपडेट्स तुम्हाला आमच्या बीबीसी मराठी डॉट कॉम या वेबसाईटवर पाहायला मिळतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद